न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक रेल्वे स्थानकातून भुसावळकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल भोगीला आग लागली आहे. रेल्वे गाडीच्या वेळीत लक्षात आल्याने गाडी थांबून भोगीची आग विझवण्यात आली आहे आणि मोठा अनर्थ टळला आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवरून गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस आज दुपारी नेहमीप्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्थानकात आली असता स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी नजीक मंडपाच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ गोदान एक्सप्रेस जात असताना गाडीच्या मागील पार्सल भोगीमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. काही सेकंदातच वारा अधिक लागल्याने भोगीमधून धुराबरोबर आगीची लोड देखील येऊ लागले. शेजारील भोगीमधील प्रवाशांच्या संदर्भात लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केला. यानंतर गाडीच्या गाडीला समजल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला. गाडी थांबताच प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. तात्काळ अग्निशामक दलाला कळवण्यात आले. मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्यानं त्या घटनास्थळापर्यंत अग्निशामक दलाला जाण्यास अडचणी निर्माण होत होत्या. तोपर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फोनच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. स्थानक प्रबंधक श्रीवास्तव, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफुल सिंग यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश सोनसे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार संतोष उपाडे, कुलकर्णी अप्पा आदींसह अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र हाय टेन्शन असलेल्या विद्युत पुरवठा पूर्ववत असल्याने बोगीवर पाणी मारणे शक्य नव्हतं. अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ बोगीपासून आगीने बाधित बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेतला. बोगी वेगळी झाल्यानंतर गोदाम एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली. या बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती. मात्र गाडी स्थानकातून सुटल्याने हळूहळू धावत होती म्हणून जीवितहानी झाली नाही आहे. जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिककडे रवाना झाले असून या घटनेची उच्च स्तरावर चौकशी होईल असे एका रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले. बाधित बोगीमध्ये कशाने आग लागली हे मात्र अजून पर्यंत स्पष्ट झाले नाही आहे.